अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। दुर्गा वाहिनीच्या विद्यमाने जामनेर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला महिला शौर्य प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या पार पडल्याच्या निमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शहरातील श्रीराम मंदिरामध्ये आज श्रमपरिहार स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी दुर्गा वाहिनीच्या शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या प्रशिक्षणार्थी युवतींसह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आपण जामनेरमधील श्रीरामपेठमधील श्रीराम मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। जामनेरमध्ये काही दिवसांपूर्वी 5 मे ते 12 मे पर्यंत महिला सबलीकरणासाठी दुर्गा वाहिनीचे वर्ग हे घेण्यात आले होते आणि त्या संदर्भातच श्रम परिहार कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आपण याच ठिकाणी उपस्थित आहेत। धोंडू अन्ना माळी हे आपल्याला याबद्दलची अधिक माहिती देणार। विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी मुलींच्या ह्याच्यातनं सेवा सुरक्षा संस्कार या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं। तर ते आपल्या प्रांतामध्ये मराठवाडा आणि खानदेश यापैकी कुठेतरी जिल्ह्यामध्ये होतो, तर ते आपल्या शासकीय जळगाव जिल्ह्यामध्ये ते सद्भाग्य आपल्या जामनेरला मिळालं। त्या जामनेरच्या वर्गाच्या याच्यामध्ये व्यवस्था जी असतात मुलींच्या दृष्टीने सिक्युरिटी वगैरे, तर ती वर्गाच्या दृष्टीने सिक्युरिटी आणि व्यवस्था ती खूप चांगल्या प्रकारे एकलव्य शाळा जी आहे त्या शाळेमध्ये सर्व व्यवस्था करून दिल्या। बाथरूम असतील, संडासे असतील, चांगल्या प्रकारचे केलेले आहेत त्या ठिकाणी। आणि सर्व पाणी नगरपालिकेच्या याच्यातनं रोज पाणी मारणं, नंतर गावातल्या लोकांनी जे सहकार्य केलं अन्नाच्या दृष्टी अन्न असेल, वस्तुरूपाने असेल किंवा आर्थिक याच्याने चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। आणि जामनेरमधल्यासुद्धा आणि जामनेर परिसरातलं भुसावळ विभाग आणि जळगाव विभाग असला साधारणतः 60 मुली आपल्या ह्या विभागातनं नंदुरबार धुळे वनवासी भागातनं जळगाव असे साधारणतः 70 ते 75 मुली आपल्या भागातल्या त्या आणि मराठवाडा त्या भागातल्या काही मुली असे साधारणतः 130 पर्यंत मुली होत्या। तर त्या मुलींच्या याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी व्यवस्था केली, ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी शारीरिक श्रम दिलं, तर त्यांच्या याच्यामध्ये त्यांचा कधीच श्रमपरिहार झाला पाहिजे म्हणून त्या दृष्टीने आपण आज श्रमपरिहारचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी श्रम केले, सेवा दिली, तर त्या कार्यकर्त्यांना आज बोलून आपण काय केलं वर्गामध्ये त्याच्यामध्ये अगोदर माहिती दिली गेली आणि त्याच्या दृष्टीने एक कार्यक्रम झाला। तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल, तर ह्या ज्या वर्गाला मुली आल्या त्या त्यांच्या माध्यमातून शक्ती साधना केंद्र असेल, बाल संस्कार केंद्र असेल, सत्संग असेल, अशा प्रकारे चालू करावं, कुठलं तरी सेवाभाग चालू करावं। आणि ह्या वर्गाच्या माध्यमातून जे कार्यकर्ते जुळलेले आहेत ती विश्व हिंदू परिषदेची एक चांगल्या प्रकारची समिती उभी राहावी। जशी आपल्या जामनेर मंदिर राहील तशा प्रकारच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या विश्व हिंदू परिषदेचं कार्य उभं राहावं, मुलींच्या याच्यामध्ये सुद्धा कार्य उभं राहावं, मन आणि मनगट हे बळकट होण्यासाठी मुलींच्या दृष्टीने म्हणजे त्यांना सर्व प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचा हा वर्गाचं आयोजन केलं होतं आणि त्याचा हाच श्रमपरिहार आणि प्रत्येक ठिकाणी शक्ती साधना केंद्र जे आहे ते सुरू झालेले आहेत आपल्या भागामध्ये। म्हणजे जामनेरमध्ये सुद्धा रविवारी आणि गुरुवारी ज्या मुली वर्गाला आल्या त्या त्या परिसरातल्या मुलींना एकत्र करतात आणि त्यांना एक तासाचं कार्यक्रम ते शिकवत असतात। अशा प्रकारे साधारणतः विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या माध्यमातून हा वर्ग संपन्न झाला। विश्व हिंदू परिषदेने जो वर्ग घेतला होता दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबिर, त्या शिबिराची सांगता झाली आणि त्या त्या शिबिरामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली होती शिबिरासाठी आर्थिक आणि वस्तुरूपात ज्या लोकांनी मदत केली होती त्यांचे आभार मानण्यासाठी, तसेच ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी आपले श्रम या कार्यक्रमासाठी दिले आणि वेळ दिला, त्या सर्व कार्यकर्त्यांना आज आपण स्नेहभोजनाचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेने ठेवला होता आणि तो आता इथे संपन्न झाला आहे। त्यानंतर शिबिरामध्ये ज्या मुली प्रशिक्षित झाल्या त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आज स्त्री सक्षमीकरणाची जी गरज आहे ती या शिबिरातनं त्यांची पूर्ण झाली याबद्दल त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे आणि स्त्री सक्षम झाली पाहिजे हा जो संदेश त्यांना या शिबिरातून मिळाला तो त्यांच्या बोलण्यातून मनोगतातून व्यक्त झाला आणि त्या समाधानी आहेत की त्यांनी या शिबिरात 7 दिवसाच्या शिबिरात भाग घेतला व जे जे कौशल्य आहेत जुडो कराटे असेल, नियुद्ध असेल, लाठीकाठी असेल हे ते सर्व आत्मसात केलं आणि ते आता स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात अशा त्या सक्षम झाल्या आहेत। त्यांचं मन मनगट आणि बुद्धी ही मजबूत झाली आहे आणि त्या या शिबिराचा हाच एक फायदा आपल्याला दिसून येतो आहे
आणि अशा प्रकारचे शिबिर समाजात आयोजित जर झाले तर मुली या सक्षम होतील, शरीराने सुदृढ होतील आणि संस्काराने परिपूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. व सर्व ज्या लोकांनी मदत केली त्यांची, तसेच JBN नेटवर्कचे न्यूज चॅनल यांचे मी आभार मानतो. आपल्यासोबत या ठिकाणी दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग, महिलांचा शौर्य प्रशिक्षण वर्ग जो दुर्गा वाहिनीने घेतला होता त्यामध्ये ज्या मुली उपस्थित होत्या त्या देखील आज या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याकडून देखील त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. आम्हाला तिथे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे अनुभव आले. आम्हाला तिथे छुरिका, खडग, तसेच दंड वेगळेवेगळे शिकवले गेले, तसेच कराटे मुलींना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. तसेच आम्ही तिथून निघाल्यावर आमच्यामध्ये आत्मशक्ती निर्माण झाली व आम्हाला असं वाटतं की प्रत्येक मुलीने ते करावं. आता जी तुम्ही जशी त्या ठिकाणी दिनचर्या ठेवली होती 8 दिवस तो प्रशिक्षण वर्ग चालला, तर तसंच अजूनही तुम्ही घरी तेच दिनचर्या फॉलो हो करतो? आम्ही तिथे जसं करायचो तसंच करतो. भोजनाच्या आधी मंत्र म्हणायचा तो पण म्हणतो व आम्हाला तिथे वेगळ्या वेगळ्या संस्कार दिले गेले ते पण आम्ही फॉलो करतो. काय फरक जाणवला अगोदरच्या जीवनामध्ये की तू ज्या वेळेला अगोदर बाहेर पडायचीस आणि ह्या प्रशिक्षण वर्ग तू अटेंड केला त्यानंतर कसा फरक कसा जाणवला? आम्हाला बाहेर पडताना आता जास्त आमच्यात आत्मशक्ती निर्माण झाली कारण की आम्ही दुर्गा वाहिनीचं शिबिर अटेंड केलं, त्याच्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम आला तर तू एकदम सक्षमपणे तो फेस करू शकते. हो, आम्ही घराच्या बाहेर पडायचो तेव्हा आमचा खूप जीव घाबरायचा किंवा घराच्या बाहेर पडायसाठी भीती वाटायची, घरचे पण जाऊ देत नव्हते. पण जेव्हापासून आम्ही दुर्गा वाहिनीचा वर्ग अटेंड केला किंवा आम्ही तिथे जाऊन जे काही शिकलो ते आम्ही आता पुढच्या मुलींना शिकवतोय. आम्ही दर गुरुवारी आणि दर रविवारी आम्ही शाखा सुरू केलेली आहे. जिथं आम्ही जसं कराटे, जसं ताईंनी सांगितलं की जसं कराटे वगैरे आम्ही जे शिकलो तसंच आम्ही लहान छोट्या मुलींना, ज्या मुली येतात त्यांना आम्ही ते शिकवतोय. आणि आता आम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आम्हाला भीती पण वाटत नाही की कधी म्हणजे कोणी आमचं नाव घेईल का आणि कोणी आम्हाला चेडेल का, असं आम्हाला बिलकुल वाटत नाही. जी मनामध्ये भीती होती ती दुर्गा वाहिनीच्या वर्गामुळे दूर झाली. जसं आम्ही सक्षम झालो तसं इतर मुली जर सक्षम झाल्या तर या महाराष्ट्रातच काय तर पूर्ण देशामध्ये कोणाची हिंमत होणार नाही की कोणत्या मुलीकडे वाकड्या नजरेने कोणता मुलगा बघेल किंवा तिचं नाव वगैरे तिला चेडेल वगैरे असं काही घडणार नाही. जर मुलींना सक्षम केलं तर आपण जशी महिला आता स्त्री जशी घराच्या बाहेर पडायला घाबरते तशी ती कधीच घाबरणार नाही, ती सक्षम बनेल. मला या दुर्गा वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये येऊन खूप म्हणजे चांगलं वाटलं आणि मला एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला त्या दुर्गा वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन. आणि मला माझ्या घरच्यांचा सुद्धा सपोर्ट होता त्या जायचा, कारण मोस्ट ऑफ मुलींच्या आईवडिलांचा सुद्धा सपोर्ट नसतो की आपल्या मुलींना बाहेर पाठवायचं की काय. माझ्या घरी तसं काहीच नाही आहे, मला माझ्या वडिलांनी खूप म्हणजे सपोर्ट केला आणि आता मी इथे रूम करून सुद्धा राहते तर एक आत्मविश्वासाने राहते आणि मला कोणत्याच मुलांचा वाक सांगू इच्छिते. जसे तू आता बोललीस की पालक मुलींना बाहेर सोडत नाही, मग अशा पालकांना तू काय सांगू शकते की अशा ठिकाणी मुलींना पाठवायला? मी सर्व पालकांना ही विनंती करते, ही रिक्वेस्ट करते की तुम्ही तुमच्या मुलींवर थोडासा तरी एक वेळेस विश्वास तरी दाखवा की त्या मुली थोडं काहीतरी करू शकतील. आणि जर कधी आपणच आपल्या मुलींवर विश्वास नाही ठेवला तर मग त्यांना पण त्यांची प्रोग्रेस होणार नाही. आणि आपणच कधी मी तर सगळ्या पालकांना हेच सांगते की आपल्या मुलींना बाहेर पाठवा व त्यांना त्यांच्याशी फ्रेंडली वागा की त्या आपण काहीतरी करू शकतो. तर आपण पाहिलं त्या ठिकाणी या शौर्य प्रशिक्षणाच्या वेळेस ज्या मुली या त्या शौर्य प्रशिक्षण वर्गामध्ये उपस्थित होत्या ज्यांनी ते अटेंड केलेत त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळाला आहे. आज या ठिकाणी दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग ज्या वेळेस घेण्यात आले त्यावेळेस ज्यांनी आर्थिक स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपात मदत केली होती त्यांचे आभार मानण्यासाठी, तसेच ज्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये अगदी मनापासून कार्य पार पडले होते तर त्यांचे आभार मानण्यासाठी परिहाराचा कार्यक्रम हे घेण्यात आला आणि या कार्यक्रमामार्फत त्यांनी आभार या ठिकाणी मानण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी तसेच ज्या मुली उपस्थित होत्या यांनी आपले अनुभव देखील ह्या कार्यक्रमादरम्यान सांगितलेले आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.